पत्नी पीडित पुरुष आश्रम येथे पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली। वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पुरुषांनी पिंपळ पूजन करून पिंपळ पौर्णिमा साजरी केली आहे। महिला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून त्यास साकडे घालतात। त्याप्रमाणे पत्नी पीडितांच्या बायका देखील नवऱ्याला जिवंतपणी मरण यातना देतात आणि वट पौर्णिमेच्या पवित्र दिवशी वटवृक्षाची पूजा करतात। मग ती पूजा नेमकी कुणासाठी व कशासाठी? वट पौर्णिमा साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे, म्हणून पत्नी पीडित पुरुषांनी वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पूजन केले। मुंजाला साकडे घातले की हे मुंजा, आम्हाला अशा भांडखोर बायका देऊन मरण यातना दिल्यापेक्षा कायम स्वरूपी मुंजा ठेव। बहुतांश पत्नी पीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून आणि समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहेत। NCRB अहवालावरून हे स्पष्ट होते। त्यामुळे लिंगभेद न करता कायदे बनले गेले पाहिजे, तसेच पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण दिले गेले पाहिजे, असे यावेळी ॲडव्होकेट भारत फुलारे यांनी म्हटले। यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग गुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड, बनकर, नाटकर, कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर। मी भरत फुलारे। आज आम्ही सालाबादाप्रमाणे इथं पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे। आपण जर बघितलं ते का संविधानाने तसा अधिकार दिलाय, संविधानाने अधिकार दिलाय का घटनेचे तरतुदीप्रमाणे आर्टिकल 21 आहे, सांगतं का राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी। ही जी राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी जी पुरुषांची आहे, हे कुठंतरी व्हायोलेशन होऊ लागले। इथं संविधानिक अधिकार जो आहे पुरुषांचा तो कुठंतरी चालला आहे। एकतर्फी कायदे बनत गेले, एकतर्फी कायदे बनत गेले, त्या टायमाला महिला ह्या अबला होत्या आणि आज महिला सबलीकरण करण्यासाठी हे सगळे कायदे बनले गेले। पण महिला सबलीकरण करण्याच्या चक्करमध्ये कुठंतरी पुरुष अबला होतील, पुरुष अबला होऊन कुठंतरी आत्महत्या करण्याच्या वेळेवर येतील, हे कुठंतरी कायदे बनले त्या टायमाला याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, म्हणून आज पुरुष खऱ्या अर्थाने अबला झालाय आणि या पुरुषांना सबलीकरण करण्याची आज गरज आहे। आज जर पुरुष वाचला नाही तर कुटुंब व्यवस्था वाचणार नाही आणि पुरुष अबला झाल्यामुळं पुरुषांचं दरडोई उत्पन्न घटलं आणि दरडोई उत्पन्न घटल्याचा परिणाम असा होता की आपल्या देशाचं उत्पन्न देखील घटत चाललेलं आहे। म्हणून न्यायव्यवस्थेवर जर बघितलं तर आज 30% लोड हा पत्नी पीडितांचा आहे आणि पत्नी पीडितांचा जा काय लोड न्यायव्यवस्थेवर येऊ लागलाय, या न्यायव्यवस्था सुद्धा दुसऱ्या ज्याला खरंच न्याय पाहिजे त्याच्यावर अन्याय होऊ लागलाय। म्हणून शासनाने आमच्या या व्यथाकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे। पुरुषांवर पण अन्याय होतो आणि पुरुषांना पण घटनाने कुठेतरी तर जागा दिलेली आहे, पुरुषांची जागा कुठेतरी हिणावून घेऊ नये, छिनावून घेऊ नये, म्हणून पुरुषांसाठी कुठेतरी पुरुष आयोग पण बनलं गेलं पाहिजे, एकतर्फी कायदे रद्द झाले पाहिजे आणि पुरुषांना कुठेतरी जागा मिळावी, यासाठी आम्ही हे पिंपळ पौर्णिमा प्रतिकात्मक पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि आमच्या व्यथात जनतेपर्यंत आणि समाजात शासनापर्यंत पोहोचवतो। धन्यवाद। AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा।